अखेर शहर बससेवेचा तिढा सुटलाय. लवकरच नव्या कोऱ्या सीएनजी बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या नवीन बसेसचं प्रात्यक्षिक शहरातील काही मार्गांवर घेण्यात आलंय. यावेळी प्रवाशांना मोफत सेवा दिवसभर देण्यात आली. नव्या कोऱ्या आणि अत्याधुनिक थाटणीच्या या बसेसमधून नाशिककरांचाही प्रवास सुखद झालाय. प्रवाशांनी मोठ्या आनंदात या बससेवेचं स्वागत केलंय. पुढील 2 दिवस या बसेस तांत्रिक ट्रायलवर धावणार आहेत. हे या बसेसचं दुसरं ट्रायल असणार आहे. या आधीच्या ट्रायलमध्ये आलेल्या त्रुटी दूर करून आज या बसेस पूर्ण क्षमतेनं कुठलीही तांत्रिक अडचण न येता बोरगड तपोवन पंचवटी सातपूर या उपनगरांमध्ये धावल्या आहेत. आपण नाशिक शहराच्या वाहतुकीचा जो आराखडा तयार केलेला आहे तो संपूर्ण 250 गाड्यांचा असून दररोज 60,000 किलोमीटर नाशिक शहरामध्ये शहर बस वाहतूक चालणार आहे. पण ही सगळी वाहतूक आपण टप्प्याटप्प्याने सुरू करणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आपण 50 गाड्या सुरू करतो आहे, जे 9 मार्गांवरती गाड्या सुरू करणार आहोत. पहिल्या टप्प्यात जे 9 मार्ग आम्ही निश्चित केलेले आहेत ते नाशिक शहर बस वाहतुकीच्या उत्पन्नामध्ये 1 नंबर असणारे असे मार्ग आहेत, ज्या मार्गावरती प्रवाशांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद असतो. एक गोष्टीचा नंतर आपण नक्की विचार केला पाहिजे, शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा जे काही विद्यार्थ्यांसाठी गाड्या चालत होत्या त्या गाड्या आम्ही तुर्तास सुरू करत नाही आहे. शाळा कॉलेजेस सुरू झाल्यानंतर या सर्व मार्गांवरती परत विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगळ्या गाड्या परत सुरू करू. साधारणपणे नाशिक तपोवन ते नाशिक रोड या मार्गावर आम्ही पूर्ण गाड्या सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांची फ्रिक्वेन्सी देऊ. त्याचप्रमाणे पवननगर उत्तमनगर सिम्बॉयसिस कॉलेज या मार्गावर देखील दर 10 मिनिटांना प्रवाशांना गाडी उभी होईल. त्याचप्रमाणे सातपूर अशोकनगर श्रमिकनगर बारदान फाट्यापर्यंत सर्व प्रवाशांना दर 10 मिनिटाला गाडी उपलब्ध होईल याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. तपोवन डेपोमधनं गाड्या चालताना 10 मिनिटं आणि 15 मिनिटाची प्रत्येक मार्गावर फ्रिक्वेन्सी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक रोड आगारामधनं प्रत्येक मार्गावरती दर अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध राहील. याशिवाय ज्या महत्त्वाच्या ट्रेन्स नाशिक रोडवरून चालतात, उदाहरणार्थ पंचवटी राज्यराणी एक्सप्रेस रात्रीची पहाटेची पॅसेंजर, या सर्व गाड्यांना देखील आम्ही कनेक्शन्स त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार स्वतंत्र कनेक्शन्स आम्ही त्यांना देत आहोत. या सर्व लोकांना जनतेचा आम्हाला पाठिंबा अपेक्षित आहे. आमच्या गाड्या अतिशय नवीन प्रकारच्या गाड्या असून प्रत्येक गाडीवर आमच्या कंट्रोल रूममधनं लक्ष ठेवलं जातं, त्या गाडीचा वेग, ती गाडी थांब्यावर थांबली की नाही, त्या गाडीतल्या प्रवाशांनी तिकीटं घेतली की नाही, याचा दर 15 सेकंदाला आम्हाला कंडक्टरच्या मशीनमधनं त्याचे अलर्ट्स येत असतात. गाडीच्या डॅशबोर्डवर एक नवीन मशीन लावलेलं आहे ज्याला OBU म्हणतात, ऑनबोर्ड युनिट म्हणतात. त्या ऑनबोर्ड युनिटसुद्धा गाडीची संपूर्ण माहिती दर 15 सेकंदाला आम्हाला देत असतं, त्यामुळे आम्ही त्या गाड्यांवर पूर्णपणे इथे लक्ष ठेवू शकतो. प्रवाशांच्या कुठल्याही तक्रारीसुद्धा आमच्याकडे 5 मार्गांनी येऊ शकतात. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता, आमच्या ॲपमधनं तक्रार करू शकता, व्हॉट्सअपने आम्हाला पाठवू शकता, आमच्या हेल्पलाईनला फोन करू शकता, किंवा प्रत्यक्ष येऊन आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही तक्रार देऊ शकता. प्रत्येक तक्रारीवर घेतलेली कारवाई तुम्हाला दर जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे नाशिक.